नमस्कार मंडळी, आणि मी आहे श्वेता. स्वागत आहे तुमचं इंडियन युरोकबल मध्ये. ये तर आता आमचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलंच असेल, आम्ही आहे एअरपोर्टवर आणि आम्ही चाललोय आमच्या समर व्हेकेशनला. ये कुठे चाललोय वगैरे ते आम्ही तुम्हाला सांगतो. आणि आम्हाला स्टार्ट पासून दाखवता आलं नाही, कारण आम्हाला खूप गडबड झाली. आम्हाला काम होतं दोघांना आणि सामान दाखवतो तुम्हाला. ऑलरेडी आम्ही चेक इन बॅग केलेली आहे. हे बॅग आहे 1, 2, 3, 4 जॅकेट्स आहेत आणि ह्या दोघी 6, 7 असं सगळं दमलंय सगळेजण. त्याच्यामुळे गडबड झाली मग अशी ना, काम होतं तुला त्याच्यामुळे करता आलं नाही व्हिडिओ. होय, आम्ही वाट बघतोय आमच्या फ्लाईटचा, अजून गेट ओपन झालेलं नाही. तर तुम्ही एक्सायटेड आहे काय, कुठं जाणार आहे आपण ते? येस. होय, तुम्हाला माहित आहे ना कुठं जाणार आहे, सांगा नाही हा. आम्ही आता आहे क्योनबॉनच्या एअरपोर्टला आणि आम्ही इतकं ऑन टाइम आहे. तुम्हाला माहित आहे लास्ट टाइम आम्ही चाललेलो तेव्हा आमची फ्लाईट मिस झालेली, तेव्हा आम्हाला लेट झालेला आणि तेव्हा ती ऑन टाइम फ्लाईट होती. आणि आज आम्ही बरोबर ऑन टाइम बसलो 1 तास आधी येऊन. तर फ्लाईटवाले त्यांचा टाइम झाला तरी बोलूया ना. तर असंच असतं इथे, काय करू शकतो. हा, यांचा पायगुण यांचा पायगुण इतका भारी आहे दोघींचा कि बॅगचं वजन एक्स्ट्रा झालेला 3 किलो, तरी पण त्यांनी पैसे घेतले नाहीत एक्स्ट्राचे. भारी आहे. आणि ऍक्च्युली आम्हाला स्टार्टला व्हिडिओज करता आला नाही घरातून, कारण आम्हाला इतकं काम होतं मला आणि पियूला आणि ह्यांना सुद्धा, त्यामुळे खूप दमलेलो आम्ही. पळपळपत आलो, आम्हाला वाटलं फ्लाईट मिसच होईल पण इकडे येऊन बसूनच या. काय झालं, काय केलं, बाटली घातलंय यांचं. काय ना काहीतरी खेळ चालत मगासपासून, इंटरनेट घेतलंय माझं नुसतं फोनवर आहेत आणि हा खेळत बसलाय त्यांच्यावर. किती घुसलात मोबाईल मध्ये, मोबाईल लेडीज आहेत ते, मोबाईल लेडीज. आणि आता आमची झाली फ्लाईट लेट 1.5 तास. आता कशाला, आता कशाला, बघ बघ बघ, कंटाळा आला, लेट झाला ना, आता काय करणार. माने तुझ्या घालून झोपून द्या, उठवतो तुम्हाला, घेऊन जाणार, काळजी करू नका. जवळपास 2 तास लेट झाल्यावर आम्हाला फ्लाईट मिळाली आणि आम्ही पोचलो. तर आता आम्ही पोचलोय, पण असं झालं की मला सीट पुढची मिळालेली, त्याच्यामुळे ही बस पहिली मला घेऊन आलेली म्हणजे बाकी सगळ्यांना. आणि पियू आणि मला शोधत होते पण इथे आहेत ते बघा, पण ते इथल्या बघा बस नाही यायला लागलेत. तर बघूया बघा आले. कसं म्हणतोय अगं, त्यांनी तिथं समोर घातलं डायरेक्ट, थांबवायला अलाउड नव्हतं ते. मंडळी पहिलीच बॅग मिळाली आमची, कारण एकच आहे बॅग, आधीच केलंय वाटतं चेक इन बॅग, अजून कोणाने नाही. आणि आता एवढं सगळं सामान घेऊन या बघा, कंटाळले आहेत कारण रात्रीच्या 2:30 वाजलेत. गाईज आम्ही असं बसून आहे बस स्टॉपवर, कारण आमची बसच येईना, अजून 15 मिनिटांनी बस येणार आहे. दोन जुगडी बसलेले, ह्या दोघे जरी बसले, पियू तिकडं मागे. आणि रातले वाजलेत 3:30 त्याच्यामुळे आम्हाला झोप प्रचंड येते, सुधरणं झालंय फक्त झोपायचं. सुधारणार कधी तू? मला वाटतं इथं सगळ्यात मीच एकटा फ्रेश तू तर खूपच फ्रेश. तर मंडळी आमचा हवेतला प्रवास झालेला आहे, त्याच्यानंतर आमचा बसचा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे तिसऱ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशनकडे, जे की आहे ट्रेन. तर आम्ही आलो आहे ट्रेन स्टेशनला आणि इथून आहे आमची आता ट्रेन 1 तासात. आणि आमची तोंडं तुम्ही बघू शकताय, 5:05 आता. आणि एकच माणूस आहे जरा जो आहे म्हणजे माणसात, बाकी या दोघे तर काय आहे आणि मी, आम्ही गेलेलो आहे कामात ना. हे लोक बघा झोपलेत कुठे पण, मॅक कॅफे बंद आहे. मंडळी एअरपोर्टला हे ठीक आहे, पण बघा ट्रेन स्टेशनला चक्क असं हे
करून जायला लागते. आणि तर ह्या देशामध्ये ट्रेन्सला ट्रेनी म्हणतात, ट्रेनी. तुम्हाला कळलंच असेल आता आम्ही कुठे आलो. तुला तर माहिती आहे ना आपण कुठे आलो. ओके, आता ट्रेन मध्ये आणि कशी आहेत बघा ही दोघ. आणि ही ते एक आहे आणि मी इकडे बसले. असं एक एक सीट हडपून कसं वाटतंय. अरे झोपले ऑलमोस्ट. हाव का कोणे, हाव का, हाव का कुठे कुठे, हाव का, हाव काय तो, हाव का काय करतोयस पिऊ. फरक शोधतो, कारण दोघी सेमच दिसत आहे. काय काय सांग बघू फरक. हात असं करा तुम्ही, हात असं करा ना, करा तरी उजो हात असा करा. आवाज करतो उत्तर नाही हो बघ यांच्या मी जेव्हा या पोटात आणते जेव्हा या पोटात. हिचं पण ब्लॅक बेल्ट आहे, हिचं पण ब्लॅक बेल्ट आहे. दोघांचं जॅकेट सेम आहे, गळ्यातलं पण सेम आहे, टिकली सेम आहे. ब्लॅक केस आहेत, हिचे थोडे गाल मोठे आहेत, हिचे थोडे गाल कमी आहेत माशांमुळे सध्या. आता अजून सांग की जरा नाक बसते, हिचं नाक जरा चावत असते, ही काही बोलतच नाही. आणि दोघांचा पण मान दिसत नाही, दोघांचा पण मान दिसत नाही. तर पण दोघींना पण लय मान लागतोय, मान द्यायला लागतोय, मान द्यायला लागतोय. नवीन गेम शोधून काढलाय. काय पिऊ गेम, काय पिऊ गेम, काय काय गेम, काय पासपोर्ट शोध. कस शोधते काहीतरी लक्षात ठेवले असत. आता आम्ही पोहोचतोय आणि सगळे असं गडबडीत चालू आहे यांचं काम. आम्हाला आता बॅग ड्रॉप वगैरे करायचं आहे. आमचा प्लॅन तुम्हाला सांगतोच, कुठे आलोय आम्ही तुम्हाला अर्ध्यानं कळलंच असेल. अरे बहिणी, हा जुळ्या बहिणी, हा बघा जुळ्या बहिणी. हळू ना सावकाश चला. करतोय आम्ही आता नाश्ता आलेला आहे, कप्रेसी आहे आणि काय हे पिस्ताचिओचे क्रोसोन आहे आणि हे काय काहीतरी होतं ब्रेड आणि कॉफी. आणि ह्यांनी टेन्शन मध्ये दिसलं की कसं संपवायचं. ब्रेड एवढा ब्रेड कसा खाऊ हा प्रश्न पडला. पण टेन्शन घेऊ नका, गरम गरम खाऊ. तर आम्ही निघालोय आता फिरायला. आम्ही आमच्या बॅग ड्रॉप केल्या तिथे स्टेशन कडे, त्याच्यामुळे आता आम्हाला छान वाटतंय. आणि इतकं छान ऊन आलंय हे बघा, कसं मस्त वाटतंय. आलेली आहे बस आणि आम्ही चाललोय बस मध्ये. मुलींना चला बस मध्ये. तर मंडळी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही कुठे आलोय आणि तुम्ही ओळखलंच असेल, पण नसेल ओळखलं तर आम्ही आलो इटलीला. ये हा बघा पिसाचा मनोरा. तर आम्ही आलोय पिसाच्या झुलत्या मनोऱ्याला आणि आम्ही आता इटलीची पूर्ण ट्रिप करणार आहे. वेगवेगळ्या पार्ट मध्ये जाणार आहे इटलीच्या, पण सुरुवात आम्ही पिसापासून केली आहे आणि तुम्हाला दाखवूच आम्ही की कसा आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. तुम्हाला घेऊनच जाऊ सोबत, चला जाऊया. मंडळी आपण पिझाचा विजाचं म्हणत होतो, मी पिझाचा टॉवर बघायला आलो. किती अंशाचा टॉवर, काय म्हणायचं तुला मम्मी? 30 ते 40. ओके 160. 30 आणि 40, 200 अंशाचा दोघांनी अंदाज लावलेला आहे. म्हणजे त्याला उलटा करणं ठेवायला पाहिजे.
उलटाने आडवा केला, जण म्हणते बऱ्यापैकी आडवा झाला. आठ आठ डिग्रीनं ते हे यायचे, आठ अंश आहे. हे सगळे फेवरेट पोज आहेत सगळ्यांच्या इकडे चालू. कशा करतात सगळ्यांच्या धक्का देतो आज, आज धक्का देते इकडे. हे बघा, ह्यो बोटांना सरकवते, ह्यो परत हात लावतो, इकडे सगळे हात लावतात. आता या ताई आल्यात, त्या ताई काय करतात बघू. सगळ्यांनी सगळ्यांना पिझ्झावर फिक्स करावं. काय म्हणजे इथं काय चालू आहे कळतच नाही एक्झॅक्टली. आणि आमच्या दोन आता इंजिनियर, एक कोथऱ्याची आणि एक कोल्हापूरची. आता काय हा टॉवर कसा फिक्स करतात बघू. इकडे मला वाटते आम्हाला बेस्ट पोझिशन मिळाले. इथं आता आम्ही एक फोटो काढायचं म्हणतोय. आता रावा इथं होईल, पटकन फोटो काढू. या चिकुरावर इथे असं जागा पकडून ऑलरेडी जागा पकडून ठेव राहा तिथे. कसं वाटतंय संध्या? तिथं फोटोग्राफी चालू आहे एकदम जोरात. मनोरा सरळ करायचा प्रयत्न चालू आहे. आणि फोटोग्राफर पोज सेट करायला लागलेत. फोटोग्राफर तुमचे फोटो काढायचे असेल पिझ्झाला तर मला संपर्क करा, कमेंटमध्ये मेसेज करा. फोटोग्राफरना किती कष्ट घ्यावे लागतात, कारण जे मॉडेल्स आहेत त्या काही नीट साथ देत नाहीत. त्यांना हे एक मॉडेल आहे ऑलरेडीच तयार असते, त्या मॉडेलला जरा सेट करायला लागते. आणि दोघी मिळून आता ढकलत आहेत. हल्ला सरळ झालेला आहे. इथून डायरेक्टली आत जाता येते मनोऱ्याच्या. आणि इथे वर पण जायला अलाउड आहे, लोक आतमध्ये गेलेले आहेत. हे बघा, हे असं ग्रुप ऍक्टिव्हिटीज असतात, ग्रुपमध्ये टूर करतात आणि इन्फॉर्मेशन देतात. मंडळी अशा प्रकारे आम्ही थोडं रेस्ट केला, तिथे बसलेलो, टाइमपास केला. दमाल झालंय रात्रभर, झोप काढली. मी मस्त घोरत होती, ट्रॅव्हल केला, मस्त ट्रॅव्हल करतोय रात्रीपासून, त्याच्यामुळे दमाल झालेलं. पण आता आपल्याला जायचं आहे वेगळ्या ठिकाणी, ते आम्ही रात्री पोहोचणार आहे. आमची फ्लाईट आहे संध्याकाळी, ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवतो कुठे चाललंय ते. पण त्याआधी आम्ही थोडं खातो वगैरे, आईस्क्रीम खातो. आणि हे बघा तुम्ही, दिले अक्का ते छुपा के रखा किया छुपा के रखा मेरी कफा हे सपना बनाया ओ तेरे लिए मेरे लिए जाना बताए कोई दूर बताए मैंने क्यों डबल डबल आईस्क्रीम घेणार आहे. आणि हे सिंगल सिंगल आईस्क्रीम घेणार आहे. आणि मी पण सिंगल आणि मी ॲज ऑलवेज मँगो घेतलाय, तुम्हाला माहितच आहे मँगोच आवडतंय मला. गॉगल बघायचं का तुम्हाला? बघा गॉगल कसं आहे सगळं मार्केट. इंडिया सारखंच आहे ने, पर्स आहे पर्स. आई जर जाईल तिथं पर्स बघायची असते. ते मी आणि आई दुसऱ्या साईडनं आलो आणि आई पियू आणि मम्मा दुसऱ्या साईडनं आलेत आणि आता लपत आहेत. बघा तुम्हाला दाखवते मम्मी पूर्ण दिसत होती पियू ना. बोला काय केलं तर गाईज, आम्ही पिसाला आता बाय बाय करतोय आणि आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे आम्ही. आमची रात्री आहे फ्लाईट इथून पिसावरून. आणि नेक्स्ट कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कळेल. नंबर जागा आहे, तुम्हाला माहित आहे का कुठे जायचं? तर आपल्या पिसाच्या ओके
तर पिसाच्या बॅकग्राऊंड सोबत आम्ही आजचा व्हिडिओ एंड करतोय. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.